चला यापुढे आपल्याला शिकायचं आहे संच दोन पॉईंट एक प्रश्न पहिला दिलेला आहे आकृतीमध्ये रेषा आर पी समांतर रेषा एम एस व रेषा डी के ही त्यांची छेदिका आहे कोण डी एच पी बरोबर पंच्याऐंशी अंश तर कोण आर एच डी कोण पी एच जी कोण एच जी, जी एस व कोण एम जी के ची मापे कडा ही आकृती दिलेली आहे या दोन्ही रेषा परस्परांना समांतर आहेत डी के ही त्यांची छेदिका आहे डी एच पी कोण दिलेला आहे पंच्याऐंशी अंशाचा प्रश उत्तरामध्ये पहिलं कोण आर एच डीचं माप काढायचं आहे कोण आर एच डी आणि कोण डी एच पी हे दोन्ही कोण रेशीय जोडीतील कोण आहेत रेशीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून डी एच पी अधिका आर एच डी बरोबर एकशे ऐंशी अंश यातल्या डी एच पीचं माप आप दिलं आपल्याला पंच्याऐंशी अधिक कोण आर एच डी बरोबर एकशे ऐंशी म्हणून कोण आर एच डी बरोबर एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी बरोबर पंच्याण्णव अंश नंतर दुसरं उत्तर कोण पी एच जी काढायचा आहे कोण पी एच जी हा जो कोण आहे हा कोण आर एच डीचा विरुद्ध कोण आहे विरुद्ध कोणांची मापे समान असतात म्हणून कोण पी एच जी अधिक बरोबर कोण आर एच डी दोन्ही कोण समान मापाचे किंवा एकरूप असतील याला कारण विरुद्ध कोण आणि समान मापाचे दोन्ही कोण म्हणून प्रत्येकी पंच्याण्णव अंश म्हणून कोण पी एच जी बरोबर पंच्याण्णव अंश पुढे तिसरं उत्तर बघूया कोण एच जी एस काढायचा आहे आपल्याला कोण एच जी एस आणि कोण डी एच पी हे दोन्ही संगत कोण आहेत आणि संगत कोणांची मापे समान असतात म्हणून कोण डी एच पी बरोबर एच जी एस बरोबर पंच्याऐंशी अंश आणि चौथ्यामध्ये कोण एम जी के काढायचा आहे एम जी के आणि कोण एच जी एस हेही दोन्ही परस्परांचे विरुद्ध कोण आहेत विरुद्ध कोणांची मापे समान असतात म्हणून कोण एम जी के बरोबर कोण एच जी एस बरोबर पंच्याऐंशी अंश आणि म्हणून एम जी के बरोबर पंच्याऐंशी अंश मिळाला या ठिकाणी आपल्याला कोण एम जी के मिळाला या ठिकाणी आपल्याला कोण एच जी एस मिळाला वरती पी एच जी काढला आपण त्यावर आर एच डी काढला आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपलं उत्तर संपलं अशाच प्रकारे तुम्ही सराव संचातील उरलेली काही उदाहरणे सोडवू शकतात अधिक माहितीसाठी काही अडचण आल्यास आपल्या शिक्षकांशी संपर्क साधा